भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाळ मित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन बुधवारी झाले. या महोत्सवाला उद्घाटक सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाळ मित्र मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी खांदेश्वर कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा महोत्सव खांदा कॉलनी सेक्टर 8 येथील मैदानात सुरू आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. यावेळी कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चोतमल, उपमहापौर विक्रांत पाटील, प्रभाग समिती बचे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेविका आणि मंडळाच्या अध्यक्ष सीताताई पाटील, भाजप नेते सदानंद पाटील, मोतीलाल कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी आपण सर्वांचं आणि विशेषत्वानं सीताताई, आपलं, सदाभाऊ आणि आपल्या सगळ्या टीमचं मिथून मी मनापासून अभिनंदन करतो की हा खांदा कॉलनीचा महोत्सव हा केवळ खांदेश्वर कोकण महोत्सव नावाने या ठिकाणी खांदा कॉलनी पुरता मर्यादित राहिला नाही, तर आता संपूर्ण पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी या सगळ्याच परिसराचा हा महोत्सव बनलेला आहे. आणि या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी संस्कृतीची खरी ओळख खांदा कॉलनीवासियांना, या सगळ्या परिसरातल्या लोकांना ही सातत्यानं होत असते. या महोत्सवाच्या माध्यमातून 8वं वर्ष हे साजरं केलं जात आहे आणि या 8ही वर्षांमध्ये सातत्यानं निरनिराळ्या संकल्पनांच्या निशी या मंडळानं वेगवेगळ्या पद्धतीनं या मराठी संस्कृतीचं दर्शन आपणा सर्वांपर्यंत पोहोचवलेलं आहे. सीताताई पाटील या खांदा कॉलनीतल्या नगरसेविका या नात्यानं काम करत असताना सर्वसामान्यांच्या हिताशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे, सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे आणि त्यामुळे या खांदा कॉलनीवासियांच्या सुखदुःखामध्ये त्या सातत्याने सहभागी होत असतात. आणि मी उलटं म्हणेन की खांदा कॉलनीवासियांना आपलं सुख दुःख ज्यांच्याबरोबर वाटून घ्यावं असं अग्रक्रमानं वाटत राहतं अशा सीताताई पाटील या नगरसेविका आहेत आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम साजरे केले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.